सातारा नगरपालिकेत राडा. माजी नगरसेवक शेखर मोरे यांनी पालिकेतील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा आरोप. तर प्रभागातील नागरिकांना पाणी न देता वारंवार जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा मोरे यांचा आरोप. सातारा नगरपालिकेतील एक धक्कादायक प्रकार समोर आला असून थेट पालिकेमध्ये जाऊन माझ्या वॉर्डमधील नागरिकांना पाणी का दिलं नाही अशी विचारणा करत माजी नगरसेवक शेखर मोरे यांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप पालिकेतील कर्मचाऱ्यांनी केलेला आहे. दरम्यान आज पालिकेमध्ये यावरून जोरदार राडा झाला. कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून संबंधित प्रकाराचा निषेध नोंदवला. तर दुसऱ्या बाजूला माजी नगरसेवक शेखर मोरे यांनी माझ्या प्रभागातील नागरिकांना पाणी का दिलं नाही यावरून विचारणा केली असता पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दादागिरी केल्याची माहिती मोरे यांनी दिली. दरम्यान उद्या शुक्रवारी पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांचे प्रतिकात्मक पुतळ्यांच्या गाढवावरून मोर्चा काढणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले. पालिकेचे कर्मचारी जाणीवपूर्वक हा प्रकार करत असून हे अत्यंत निंदनीय आहे. आम्हीही या भेदभाव प्रक्रियेचा निषेध करतो असे मत शेखर मोरे यांनी लोकवृत्तशी बोलताना व्यक्त केले. सत्तावीस 11/2024 रोजी मी माझ्या मुख्य कार्यालयात अतिक्रमण विभागात कार्यरत काम करत होतो. त्या दरम्यान मला 11:45 वाजता शेखर मोरे यांचा फोन आला पाण्याच्या खेपेसाठी. त्यानंतर मी त्यांना म्हटलं मला काय त्याची कल्पना नाही, मी त्या संदर्भात माहिती घेतो वाहतूक विभागाच्या आमच्या पाणी पुरवठा टँकरच्या नोंदवहीतनं आणि तुम्हाला त्याप्रमाणे माहिती देतो. त्याच्यावर तो त्या दरम्यान चाळकेवाडी इथं आग लागल्यामुळं फायर फायटरची गाडी एक चाळकेवाडीला आम्हाला पाठवावी लागली. ती आग विझवण्यासाठी गाडी गेल्यामुळं शहराचा विचार करता सातारा शहरासाठी गाडी इथं एक स्टँड बाय ठेवणं गरजेचं असतं आम्हाला, असंच आमचं दरवेळचं नियोजन असतं, त्याप्रमाणे ठेवली ती. त्याच्यावरनं तुम्हाला गाडी जाणून बुजून दिली नाहीस, किशोर शिंदे जे आहेत नगरसेवक त्यांना तू जाणून बुजून पहिल्यांदा देतो आणि किशोर शिंदेंनी पाण्याची खेप सांगितलेली ह्याची मला काही कल्पना नव्हती, त्यांनी सांगितलेली त्याबाबत देखील माहिती नव्हती. मी वॉचमन आणि आमच्या वाहन चालकांकडनं माहिती घेतली असता जिथं नोंद केलेली होती तिथं कुठलंही नागरिकाला पाणी वाटप नव्हतं. तिथं एक साखरपुड्याचा खाजगी कार्यक्रम चालू होता आणि त्यासाठी त्यांनी हट्टास करून पाण्याची खेप मागवली होती, ती पण आम्ही देण्यासाठी आमच्या वाहन चालकांनी ह्या नंबरवर फोन केला होता, पण त्यांनी 3 ते 4 वेळा फोन करून देखील उचलला नसल्यामुळे त्यांना पत्ता सापडला नाही, त्यामुळं गाडी ती दुसरीकडे रवाना करण्यात आली. त्याच्यानंतर आगीला गाडी गेल्यामुळं स्टँडबाय गाडी राहिली, तीच खेप दुपारी 3 नंतर आग विझवून जेव्हा फायर फायटर आमची आली त्यानंतर ती दुपारी त्यांना देण्यात आलेली आहे. तरी देखील त्यांनी ते सकाळी 1:00 दरम्यान मुख्याधिकारीच्या कक्षाच्या बाहेर मला धक्काबुक्की करत हात उघडून माझ्या अंगावर येऊन शिवी आरवाच्या भाषेत शिवीगाळ केली. तर हे वारंवार ह्यांचं चालू होते, हा दुसऱ्यांदा त्यांचा प्रकार झालेला आहे आणि कुठल्याही नगरसेवकाचं नाव घेत आहेत आणि त्यांना तुम्ही पाणी पुरवठा करताय मला जाणून बुजून करत नाही. मी त्यांना म्हणला हो MGP कुठल्याच भागात त्या पाणी आलेलं नाही, तर सगळ्यांनाच अडचणी आहेत. स्वतः म्हणलं मला पण पाणी 2 दिवस नाही आहे, तरी देखील आम्ही म्हणलं शेजारच्या हौदावरनं पाणी भरतोय. तर ही आरेरावी कुठंतरी थांबली पाहिजे, कारण सगळ्याच कर्मचाऱ्यांना भविष्यात असा अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो, घटना घडू शकतात. शेखरजी, नगरपालिकेमध्ये जो वाद झाला पाण्यावर त्याच्यामध्ये तुमच्यावर आरोप केले की तुम्ही शिवीगाळ आणि दमदाटी केले, तर तुम्ही तर माजी नगरसेवक आहात, हा जो टँकर वगैरे मागवत होता तुमच्या घरच्यासाठी मागवत होता का, माझ्यासमोर पहिला प्रश्न. आणि हा वाद नेमका कशामुळे झाला, काय झाला? गेले 2 दिवस वॉटर सप्लायची मेन रायझिंग पाईप संगमनगर येथे फुटलेले आहे, लिकेज झाले, त्याचं गळतीचं काढण्याचं काम चालू आहे. त्या निमित्तानं गोडोली, सदर बाजार, शाहूपुरी या भागात पाणी टंचाई निर्माण झाली. गोडोली गावातील बऱ्याच नागरिकांचे फोन मला आले
कमीत कमी पाण्याची जर व्यवस्था होत नसेल तर नगरपालिकेतर्फे टँकरच्या मार्फत आम्हाला पाणी पुरवठा करण्यात यावा. तर त्या संदर्भात मी सोमवारी रात्री आपल्या पाणी पुरवठा विभागात नोंद केली की बाबा गोडोली येथे मस्के वस्ती आणि कोल्हाटी वस्ती या दरम्यान दोन कार्यक्रम आहेत आणि तिथल्या नागरिकांना पाणी वाटपासाठी आपला एक टँकर बुक केला. केल्यानंतर 11-12 वाजेपर्यंत पण टँकर का आला नाही याची विचारणा करण्यासाठी मी संबंधित विभागात गेलो. तिथं कंत्राटी कर्मचारी होते, ते कंत्राटी कर्मचाऱ्यांना विचारला असता गाडी कुठं गेली तर ते म्हणले सदर बाजारला गेले. म्हणले ही तर वाटपाची गाडी इथं दिसते, ते म्हणले ह्याला ड्रायव्हर आला नाही त्यामुळं आम्हाला ते काय देता येत नाही. बरं म्हणलं ठीक आहे. त्याच्यानंतर मी तिथूनच निकम साहेबांना फोन केला. निकम साहेबांना फोन केला असता निकम साहेब मला म्हणले आपली जी अग्निशामनची जी गाडी आहे ती पवनचक्कीला चाळकेवाडी येथे गेलेली आहे आणि ही गाडी जी वाटपाची आहे ती स्टँड बाय ठेवली, त्याच्यामुळं पाणी कुणाला देता आलं नाही. मी लेजरची मागणी केली तिथल्या, तर तिथल्या लेजरच्या मागणीला मी एक नंबरला आहे आणि बाकीचे सगळे माझ्यानंतर आहेत ज्यांची ज्यांची बुकिंग आहे ते, तर त्यांच्या तिथं टिकमार्क केली की ह्यांना दोन दोन गाड्या गेलेल्या आहेत काय काय नगरसेवकांना. तर मी तिथं विचारणी केली असता निकम साहेब नसल्यामुळं मी सिवनच्या कानावर ही गोष्ट घालण्यासाठी आलो. तिथं निकम साहेबांची माझी गाठ पडली. तर मी निकम साहेबांना स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही माझ्या बाबतीत अक्कच बुद्धीनं का वागता, माझ्या इथल्या नागरिकांना गेले 2 दिवस पाणी नाही, त्या संदर्भात मी टँकर बुक केला असता मला तुम्ही पाणी दिलं नाही. तर ते म्हणले आम्हाला गोडोलीला गोडोलीचा आमचा काही संबंध नाही असं का, तर ते एमजीपीचं पाणी आम्हाला असल्यामुळं तुम्ही एमजीपीशी बोला. म्हणजे मला हक्कल्यागत त्यांनी तिथं अशी भाषा वापरली. मी एक नगरसेवक आहे, मी माझ्या गोडोली गावचं प्रतिनिधित्व करतो, तिथल्या नागरिकांचे प्रश्न मी मांडत असतो. गेले 5-6 महिन्यापूर्वी पण अशीच कंडिशन आलेली असताना मला त्यावेळेस देखील टँकरची त्यांनी काही सोय केली नाही आणि आता ही त्यांना मी स्पष्ट भाषेत विचारलं की बाबा तुमचा काय आकस आहे माझ्याबद्दल आणि तुम्ही का देऊ शकत नाही. तर ते म्हणले मी म्हणलं त्यांना तुम्ही काय मालक झाला का नगरपालिकेचे. होय मी आम्ही म्हणले मालकच आहे आणि तुमचा काय संबंध नाही, तुम्ही एमजीपी असं हक्कल्याच्या स्वरूपात मला त्यांनी भाषा वापरली त्यामुळे मी त्यांना दमबाजीच्या स्वरूपात मी म्हटलं त्यांना की तुम्ही या खुर्चीवर जी बसताय ती खुर्ची उभवण्यासाठी तुम्हाला दिलेली नाही, की काम करण्यासाठी दिले ना की ठराविक लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी. तर या संदर्भात त्यांची माझी थोडीफार शाब्दिक बाचाबाची झाली. तर त्याच्यानंतर मी आल्यानंतर ही गोडोलीतल्या सगळ्या नागरिकांना मी ही कानावर गोष्ट घातली. त्याच्यानंतर उद्या गोडोलीगारांचा मी प्रतिकात्मक जे आपले निकम साहेब आहेत त्यांचा पुतळा गाढवावर ठेवून मी उद्या मोर्चा काढणार आहे आणि त्यांचा गोडोली गावातर्फे निषेध करणार आहे की तुम्ही गोड नगरपालिकेचे कर्मचारी ठराविक लोकांचे कर्मचारी नाही, हे गोडोलीतले पण नागरिक नगरपालिकेला टॅक्स पेअर करतात आणि असे अकस बुद्धी धरून तुम्ही जे आमच्याबद्दल वागलात त्याबद्दल आम्ही तुमचा तीव्र निषेध करतो आणि ह्या माणसाची बदली त्या विभागातून बदली करून त्याला दुसरा पर्याय द्यावेत अशी मागणी आम्ही करणार आहोत.